कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत 22 जूनच्या भागात संपूर्ण गाव बाळूच्या घरी जमलेलं असतं. सुंदराला शोक अनावर होतो. गावातील आणि कुटुंबातील सर्वांना बाळू गेल्याचं दुःख होत असतं. मंगळू हा सगळा प्रकार बघून देवप्पाला ही बातमी द्यायला जातो. तिकडे देवप्पा बाळूची गावात येण्याची वाट बघत असतात. बाळूच्या पायावर डोकं ठेवायचं आहे म्हणून देवप्पा व्याकुळ असतो. मंगळू जेव्हा बाळूचा मृत्यू झाला असं सांगतो तेव्हा देवप्पा त्याच्यावर ओरडतात. बाळूला ओळखण्यात खूप उशीर झाला ही खंत देवप्पाला वाटत असते. तिकडे बाळूच्या घरचे बाळूच्या अंत्यसंस्काराच्या तयारीला लागतात. बाळूची अंत्ययात्रा निघते. सुंदराला सगळ्याजणी सावरत असतात. बाळू सोबत असं कसं झालं या विचाराने देवप्पा कासावीस होतो. गुरुने काळी जादू करून बाळूचा घात केला असेल असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यात गुरु तिथे येतात आणि मीच सगळं केलं असल्याचं बोलतात. तुम्ही खूप मोठी चूक केली. देवाला जन्म नसतो आणि मृत्यूही नसतो. बाळू महादेवाचा अवतार आहे असं देवप्पा बोलू लागतो. बाळूवर अंत्यसंस्कार झाले की त्याने केलेले कार्यही जातील. मग देवप्पा पूर्वीसारखाच होईल असं गुरु मंगळूला सांगतात. येत्या भागात बाळू पुन्हा काही चमत्कार करून परत येतील का की लग्न न करण्यासाठी हा त्यांचा डाव असेल. जाणून घेण्यासाठी बघत रहा ही मालिका. तसेच अशाच मराठी मालिकांच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बर्ड्स.